आता मात्र काय केलंय, परवडत का नाही, बायोमेट्रिक केलंय, तिथं काही गडबड नाही. नाही तर पूर्वी माल आला तरी आला गेला गेला आणि आम्ही गेलो, माल संपला. अरे संपला कसा, आमचा माल कुठे गेला? पण ते चालायचं पूर्वी गप्पीचा भाग जाऊ द्या. परंतु आता त्याच्यात खूप पारदर्शकता आम्ही आणलेली आहे. वेअरहाऊसला पण आम्ही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे, रंगरंगोटी पाट्या वगैरे सगळं. म्हणजे परवाच मला प्रेझेंटेशन त्याच्या बाबतीमध्ये दिलं आणि खरोखरी जो माल घेऊन जातो त्यालाच पुढचा माल त्या ठिकाणी महिन्यातला मिळतो. नाहीतर तुम्ही नाही माल घेतला तर तुम्हाला मिळत नाही. आणि बायोमेट्रिकवाला तो तिथं नसेल त्या कुटुंब परिवारातला कोणी तर ते माल त्याला मिळू शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी लिकेजेस थोडक्यात आम्ही त्याच्यातले कमी केलेले आहेत. आणि खरोखरीच जो गरीब माणूस आहे त्याला ते मिळालं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. आजही शेती मधल्या काळात तर शेतकऱ्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु नवी पिढीतले काही काही लोक, जसं आता अनिल बोत्रे थोडेसे मागच्या पिढीतले आहेत परंतु त्यांच्या पुढच्या पिढीतली पण मुलं ह्याच्यात आहेत, यांनी गीर गाई पण इथं ठेवलेली आहेत. आणि फर्टिलायझर न वापरता गीर गाईचं गोमूत्र असेल शेण असेल तेच वापरून ते शेती करतात. सेंद्रिय शेती ही पण अलीकडे फार पॉप्युलर होती आहे.